नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक छान रेसिपी, कॅबेज रोल दाखवते मी तुम्हाला। छान क्रिस्पी कॅबेज रोल आपण कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर आता पटकन सुरू करूया। कॅबेज रोल करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, हा कोबी मी धुवून घेतलेला आहे आणि याचे पानं काढून घ्यायची आहेत आपल्याला। अख्खी पानं काढायची आहेत। अशी पानं काढून ठेवायची आहेत। अशी एक एक पानं मी काढून घेते। हे बघा, ही अशी कोबीची पानं काढून घेतलेली आहेत। आणि आता काय करायचं आपल्याला, ही पानं उकळत्या पाण्यामध्ये 1-3 मिनटं ठेवून उकळवून घेणार आहोत आपण। इथे मी पाणी उकळवायला ठेवलं होतं कढईमध्ये, किंचित मीठ घातलेलं आहे। आता गॅस बारीक करते, पाण्याला उकळी आली आहे आणि ही कोबीची पानं त्याच्यामध्ये घालते आहे। आता गॅस परत मोठा करते आणि 1-3 मिनटं आपण हे उकळवून घेणार आहोत। ब्लांच करायची आहेत पानं ही। 2-3 मिनटं झालेली आहेत। मी आता खालनं गॅस बंद करते आणि एक एक करून ही आता चाळणीमध्ये मी निथळत ठेवते आणि थोडी थंड होऊ द्यायची आहेत आपल्याला। कोबीची पानं थंड करायला ठेवली आहेत, तोपर्यंत इथे 1 टेबलस्पून तेल घालते मी फ्रायपॅनमध्ये। आणि आपल्याला रोलच्या आतलं जे स्टफिंग करायचं आहे ते आपण आता रेडी करून घेऊया। तोपर्यंत इथे ही आलं मिरची लसूण मी ठेचून घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून आहे हे। या मिरच्यांचे तुकडे आहेत, मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे 30 सेकंद। इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालते। एक छोटा टॅमॅटो आहे, ते बारीक चिरून घेतलं आहे। तर कांदा टॅमॅटो थोडं मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनटं परतून घेतला आहे कांदा टॅमॅटो। इथे हे पनीर किसून घेतलं आहे मी, 1/2 वाटी पनीर आहे। ऑप्शनल आहे हे पनीर, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका। आणि भाज्या पण सगळ्या तुमच्या आवडीच्या तुम्ही घेऊ शकता। अमुकच भाज्या पाहिजे असं काही नाही आहे। तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील आणि तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घाला। आता हे पनीर पण छान परतून घ्यायचं आहे। पनीर भुर्जी आपण करतो ना तेव्हा केवढं परततो तेवढंच आपल्याला इथे परतायचं आहे। इथे हे छोटं गाजर किसून घेतलं आहे, ते घालायचं आहे। आता हे ताजे मटार आहेत, ते मी उकळवून घेतलेत। 1/2 वाटी मटार आहेत, 1/2 वाटी हे उकडलेले कॉर्न आहेत मक्याचे दाणे। आणि हा एक छोटा बटाटा घेतला आहे उकडून आणि मॅश करून घेतला आहे। तर सगळे मसाले पण आपण एकदाच घालणार आहोत। ही धणेजिऱ्याची पूड आहे 1 टेबलस्पून, ती घालते मी। ही भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 टीस्पून आहे, ती घालते। हे लाल तिखट आहे, मिरची पावडर, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आणि हा किचन किंग मसाला आहे, गरम मसाला, तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता। सगळ्यात शेवटी मीठ, चवीला थोडी साखर पण घालायची आहे 1 चमचा। आणि हा लिंबाचा रस आहे, तुम्ही वाटल्यास आमचूर पावडर पण घालू शकता। आणि ही कोथिंबीर। स्टफिंग आपलं छान परतून घेतलेलं आहे। आता फक्त लिंबाचा रस आणि कोथिंबीर साखर घातले म्हणून मी मिक्स करून घेते आणि खालनं गॅस बंद करते। आणि हे सारण पुन्हा आपण थंड करायला ठेवणार आहोत। सारण आपलं थंड होत आहे, तोपर्यंत इथे मी हे थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे 1-2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि मीठ घातलं आहे याच्यामध्ये। याचं आता पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। भज्याचं पीठ असतं त्याच्यापेक्षा पण पातळ करायचं आहे। हे बघा, हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। ही बघा, याची कन्सिस्टन्सी अशी आहे, एवढं पातळ केलेलं आहे मी। मीठच घातलं आहे फक्त, बाकी काही घातलं नाही आहे। क्रिस्पीनेससाठी थोडं तांदळाचं पीठ घातलं आहे। कॅबेज रोल करायला घेऊया। हे बघा, आता ही पानं आपली उकळवलेली अशी झालेली आहेत, गार झाली आहेत। आणि हे वरचं जाड आहे ना, ते थोडंसं सुरीनी असं काढून घ्यायचं आहे।
आणि हे टॉमॅटो केचप आहे ते थोडंसं लावायचं आहे आतमध्ये. आणि आपलं हे सारण आहे थंड झालं आहे ते आता घालूया. बघा हे असं फोल्ड करायचं आहे आणि याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे. वाटल्यास तर तुम्ही हिरवी चटणी सुद्धा लावू शकता. खूप पातळ नाही करायची मग ती चटणी, थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे व्यवस्थित स्प्रेड होईल. खूप व्हेरिएशन्स याच्यात तुम्ही करू शकता आतल्या स्टफिंगमध्ये सुद्धा आणि खूप छान लागतात हे कॅबेज रोल. पौष्टिक पण आहेत आणि नाश्त्याला किंवा पार्टीला स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही हे करू शकता. हे मी आता असे सगळे रोल करून घेते. आपले कॅबेज रोल बनवून रेडी झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत. बघा इथे मी फ्रायपॅन तापवत ठेवलं आहे आणि तेल घालते आहे थोडं. खूप तेल नका घालू. शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला, डीप फ्राय नाही करायचं. आणि आता हा रोल जो आहे एक एक तो असा या बॅटरमध्ये बुडवायचा आहे. आणि डिशमध्ये मी लावून ठेवते. हे बघा हे सगळे मी बॅटरमध्ये रोल आपले डीप करून घेतले आहेत आणि आता एक एक करून असे ठेवायचे. मीडियम गॅसवर आपण हे शॅलो फ्राय दोन्ही बाजूंनी सगळ्या साईडनी करून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटांनी उलटायचे. हे बघा एक साईड आपली झाली आहे. आता हे सावकाश उलटायचे. आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित आपण करून घेऊया. तर दुसरी साईड पण आपली झाली आहे का चेक करूया. आपण झालेली आहे. आता टिश्यू पेपरवर ठेवते सगळे काढून जास्तीचं तेल सोक करायला. हे डीप फ्राय पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही करू शकता. पण मी एक आपलं हेल्दी म्हणून मग तेलकट नको म्हणून मी शॅलो फ्राय तुम्हाला दाखवलेले आहेत. हे बघा आपले कॅबेज रोल रेडी झालेले आहेत. हे बघा आतलं स्टफिंग तुम्ही बघू शकता. तुम्ही टॉमॅटो सॉस आणि ही हिरवी चटणी आहे, पुदिना डाळे कोथिंबीर एक लसणाची पाकळी आणि हिरवी मिरची अशी ही चटणी मी वाटलेली आहे. आणि हे टॉमॅटो सॉस आहे. गरमागरम तुम्ही सर्व करू शकता. कसे वाटले कॅबेज रोल? नक्की घरी करून बघणार ना. खूप छान आणि पौष्टिक आहेत. पटकन करून बघा. खूप मस्त लागतात. आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा. निरोप घेण्यापूर्वी आजची टीप अशी आहे की जर गालिचा असेल तुमच्याकडे आणि त्याच्यावर जर चहा कॉफी काही सांडलं तर त्याच्यावर आधी तुम्ही टिश्यू पेपरनी सोक करून घ्या आणि मग त्याच्यानंतर भरपूर टाल्कम पावडर टाकून आणि मग थोडा वेळ तशीच राहू द्या आणि मग नंतर ती टाल्कम पावडर पुसून घ्या म्हणजे डाग राहणार नाहीत चहा कॉफीचे. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.